पर्यंत नेतोय तोपर्यंत त्याचे डीपीआरचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि नक्की त्याचा देखील फायदा होईल पर्यटनाच्या दृष्टीने देखील आपण पाहतो कोशिकोर्द मध्ये मी आलो होतो आणि तेव्हा देखील पाहिलं की पर्यटनाला खूप मोठा वाव या ठिकाणी आहे लोकांच्या हाताला काम मिळेल या लोकांना रोजगार मिळेल पर्यटक येतील आणि या भंडारा जिल्ह्याचा विकास होईल यासाठी देखील शासन कटिबद्ध आहे त्याचबरोबर गाव तिथं गोदाम याचा देखील शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ती देखील योजना आपली आहे मगाशी कार्यमोरे म्हणाले की ही पीक पाणी जी तारीख आहे ती तारीख 15 नोव्हेंबर ऐवजी 30 नोव्हेंबर पर्यंत करा आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होऊ द्या आणि म्हणून ज्या ज्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला योजना राबवायच्या आहेत आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील राबवायच्या आहेत आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून 5 ट्रिलियन डॉलरची जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये आपलं देखील 1 ट्रिलियन डॉलरचं योगदान झालं पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भर देश सामर्थ्यशाली देश तसा आपला देखील आत्मनिर्भर राज्य आपल्याला करायचं आहे आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे ठीक आहे राजकारण करायला राजकारणाला वेळ खूप असतो संधी असते परंतु या शासन आपल्या दारी या योजनेचा जो यशस्वी सगळा जो काही होतोय हा कार्यक्रम यशस्वी होतोय त्याला हजारो लोकांचा प्रतिसाद लाभतोय कारण इथं सरकार तुमच्या दारी आलेलं आहे सरकार हे सरकार घरी बसणार सरकार नाही तर तुमच्या दारी येऊन तुम्हाला मदत करणार सरकार आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आपण येता आणि या संख्येने आल्यानंतर आपापल्या आपापल्या याच्याप्रमाणे जो लाभ आहे तो लाभ एका छताखाली देण्याचं काम आपलं सरकार करतंय आणि म्हणून याचंच ते जळफळाट जो आहे तो विरोधकांना आहे परंतु शेवटी सरकार म्हणून जे काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते आम्ही थांबवणार नाही ते आम्ही करत राहणार आणि म्हणूनच उद्योग क्लस्टर मगाशी नरेंद्र भोंडेकर म्हणाले उद्योग क्लस्टर पितळ उद्योग सुरू करावे यासाठी देखील आपल्याला मी सांगू इच्छितो सरकार कुठेही कमी पडणार नाही आणि मगाशी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले धानाला या ठिकाणी धान खरेदी केंद्र तर नवीन सुरू केलीच पाहिजे ते जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत परंतु धानाला बोनस देखील मिळाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि सरकार आपलं आहे आणि आता दोन्ही उपमुख्यमंत्री इकडे आहेत मागणी देवेंद्रजींनी केले चावी इकडे अजितदादांकडे आणि त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो धानाला बोनस आम्ही नागपूर अधिवेशनमध्ये जाहीर करू आणि आपल्या सगळ्यांना जो न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो इथे काही लोक काही पुनर्वसनाचे प्रश्न जे गोसीखुर्दचे प्रलंबित असतील त्यासाठी देखील सरकार सकारात्मक आहे शेवटी सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काय आपल्याला बैठक घ्यायची ती बैठक आपण घेऊ आणि आपण त्या ठिकाणी त्यांना न्याय देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप